विकासाचा ध्यास म्हणजे तर नाताची सुटी आणि नववर्षाचं स्वागत साई नगरीत करण्यासाठी असंख्य भाविक शिर्डीत दाखल झालेत. साई मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी भाविक साई दरबारी दाखल झालेत. मंदिर प्रशासनानं मास्क लावून दर्शनासाठी येण्याचं आवाहन केलं, पण यावेळी भाविकांनी तोंडाला मास्क लावलेला दिसत नाहीये. साई संस्थांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. साई भक्तांशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात केली आहे. इथली दृश्य आपल्यापर्यंत घेऊन आले त्यांचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे. साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीमध्ये झाली. चित्र जे आहे ते बघायला मिळत आहे. शिर्डीतले रेस्टॉरंट असतील, हॉटेल असतील, साईबाबा भक्तनिवास असेल, साई आश्रम असेल, हे देखील हाऊसफुल झाले आहेत. मोठा उत्साह साई भक्तांमध्ये दिसून आल्याचं पाहायला मिळतं. साई संस्थांच्या वतीने आवाहन करण्यात आलं की साई भक्तांनी मास्क वापरावे, कोरोनाची काही कोरोनाचे नियम पाळावे, बूस्टर डोस घेऊन साईदरबारी यावं, मास्क सॅनिटायझर वापरावे, असं आवाहन देखील साई संस्थांच्या वतीने करण्यात आलं आहे. त्यानुसार साई भक्त देखील आपापली काळजी घेताना दिसत आहे. साई भक्तांनी देखील मास्क देखील परिधान केल्याचं बघायला मिळत आहे. मात्र महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी काल वक्तव्य केलं. येत्या 3 दिवसात देखील मंदिरांना, धार्मिक स्थळांना नगर जिल्ह्यातील नियमावली लागू होणार आहे, मास्क सक्तीचे केले जाणार आहे. त्यानुसार आता येत्या काही दिवसात साई मंदिराला देखील मास्क सक्ती होते की काय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी, अहमदनगर.